दिवाळी निमित्त धमाका ऑफर। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर क्वालिटी किंग मिनी मॉल घेऊन आले आपल्यासाठी भव्य दिवाळी धमाका ऑफर। 20%, 30%, 40% आणि 50% ऑफ। ऑफर कालावधी 23 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत। येवल्यातील गेल्या 5 वर्षांपासून विश्वासाचे नाव म्हणजे क्वालिटी किंग मिनी मॉल, भुजबळ कार्यालय शेजारी विंचू रोड येवला। ग्राहकांसाठी खुश खबर, खरेदीवर मिळवा आकर्षक पिशवी, गोणी व उठणे फ्री। येवला शहर आणि खड्डे हे समीकरण ताजे असताना प्रभाग 2 मधील समस्या अजूनही मिटलेल्या नाही। याविषयी येवला नगरपालिकेत अनेक वेळा अर्ज करून सुद्धा प्रश्न सुटत नाहीत, म्हणून रस्ते व गटारीचे मूलभूत सुविधांसाठी सामाजिक कार्यकर्ते येवला नगर परिषदेच्या समोर उपोषणाला बसले असून यावेळी त्यांनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे। शहरातील सामान्यांसाठी असलेल्या सुविधा नगर परिषदेने देण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे, येवले नगर परिषद प्रथम प्राधान्य या सुविधांना देत नाही। कचेरी रोड भागातील नागरिकांमध्ये यामध्ये संताप व्यक्त होत असून 27 सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण चालू करण्यात आले। कचेरी रोड भागातील दादाभाई यांच्या घराजवळ बीडवाली मस्जिद पर्यंत वाहणारी उघडी गटारे पाइपलाइन टाकून बंद करण्यात यावी। रस्त्यातील खड्डेमध्ये अनेक नागरिक पडून मोठी दुखापत होत आहे, मोठा खर्च देखील झाला आहे। तसेच आईना मस्जिद पासून कोट रोड ते चोपदार मळ्यापर्यंत रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या। उपोषणासाठी दादाभाई फिटर, अकमल शेख, सुरैया शेख, शबाना शेख, अजित शेख, मोबिन अहमद शेख, सर्व सामाजिक कार्यकर्ते येवला नगर परिषदेच्या आवारात बेमुदत उपोषणाला बसले आहेत। आज रोजी नगरपालिकेसमोर आणि शासनाचे सर्व नियम पाळून बेमुदत उपोषणाला बसलो आहोत। कचरी रोड भागातील दादाभाई फिटर यांच्या घराजवळून बीडवाली मशिदीच्या पुढेपर्यंत वाहणारी जी उघडी गटर आहे, या संदर्भात आम्ही नगरपालिकेशी वेळोवेळी संवाद साधलेला आहे। एक वर्षभरापासून साधारणतः आम्ही पाठपुरावा करीत आहे, आम्हाला फक्त आश्वासन मिळतात, अंमलबजावणी मात्र होत नाही। आणि वेळोवेळी पत्रव्यवहार करून तोंडी लेखी चर्चा करूनसुद्धा आम्हाला उपोषण नोटीस दिल्यानंतर कोणत्याही चर्चेला बोलवण्यात आलं नाही आणि आमच्याशी कुठलीही चर्चा न करता कार्यालयीन वेळ संपल्यानंतर आम्हाला एक पत्र घेऊन नगरपालिकेचे एक व्यक्ती त्या ठिकाणी येऊन उपोषण मागे घ्या म्हणून सांगत होती, परंतु दिलेलं पत्र हे चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे, त्यामुळं आम्ही ह्या उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। दुसरा मुद्दा आमचा असा आहे की आयना मशिदीपासून मुक्तीभूमीकडे जाणारा कोर्ट रोड आणि कोर्ट रोडपासून पुढे चोपदार मळ्याच्या पुढे सुद्धापर्यंत काँक्रिटीकरण ताबडतोब व्हावं या दृष्टिकोनातून आज आम्ही या इथं उपोषणाला प्रारंभ केलेला आहे आणि नगरपालिकेने तातडीने याची दखल घ्यावी अशी विनंती आम्ही त्यांना यापूर्वी केलेली आहे, परंतु नगरपालिकेच्या आडमुठे धोरणामुळे हा प्रश्न मागे पडलेला आहे आणि पालकमंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री महोदय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आढावा बैठकीमध्ये सांगितलेलं आहे की यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, यांच्यावर उपोषणाची दुर्दैवी वेळ येऊ नये हे सांगूनसुद्धा त्यांच्या आदेशाला हरताळ फासला गेलेला आहे, त्यामुळे आज आम्हाला उपोषणाशिवाय कुठलाही पर्याय उरला नाही। म्हणून आज आम्ही या तारखेला 27 तारखेला आम्ही उपोषण या नगरपालिकेच्या कार्यालयासमोर सुरू केलेलं आहे। जोपर्यंत आमचे प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत हे उपोषण पुढे असं सुरू राहणार आहे। धन्यवाद। हां, मी येवलकर पोपटलाल भोलानाथ गुजराती आपणास सांगतो की माझे वय 89 वर्षाचे असून रोज सकाळी मी फिरावयास कोर्टाकडे असलेल्या नवभारत क्रीडा मंडळामध्ये जात असतो। जाताना मी स्कूटरवर जातो। पावसाळ्यामध्ये आयना मशिदपासून कोर्टाकडे जाणारा रस्ता जो आहे हा एकदम खराब, खड्ड्याचा, मातीचा आणि कोणतीही गाडी स्लिप होईल पावसाळ्यामध्ये असा झालेला आहे। तरी म्युन्सिपाल्टीने तो रोड त्वरित करावा ही विनंती। आज मी सांगतो तुम्हाला, तो खड्ड्यातून गाडी स्लिप होऊन मी पडलो, खड्ड्यात गाडी स्लिप झाली आणि मी पडलो, किरकोळ दुखापत झाली होती। असे असून निवेदनाच्या प्रती पालकमंत्री छगन भुजबळ
तसेच जिल्हाधिकारी प्रांत तहसील यांना देण्यात आले आहे. स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी शाकिर शेख येवला. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.